की तात्काळ थांबवा, आणि जर तुम्हाला थांबवता येत नसेल तर आघाव स्टाईलने उत्तर द्यायला मला वेळ लागणार नाही. जय. शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांना उच्च प्रतीचं शिक्षण घ्यायचं म्हटलं की खाजगी क्लासेस हा एकमेव पर्याय उपलब्ध असतो. परंतु त्याची फीस पाहून आर्थिक अडचणीमुळे अनेकांचं शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यावं लागतंय. परंतु ही अडचण कोणीच दूर करताना आपल्याला पुढे सरसावताना पाहायला मिळत नाही. आणि यामुळे आता खाजगी क्लासेसवाले देखील मनमानी फीस घेऊन विद्यार्थ्यांची दिनदहाडे लूट करतात. परंतु या विरोधामध्ये कोणीही आवाज उठवायला तयार नाही. मात्र आता बीड मधील खाजगी क्लासेस वाल्यांनो, गरीब विद्यार्थ्यांची लूट थांबवा, अन्यथा आघाव स्टाईलने उत्तर मिळेल, अशा प्रकारचा धमकीवजा इशारा राहुल आघाव यांनी दिला आहे. सध्या बीड जिल्ह्यामध्ये खाजगी क्लासेसचा सुरसुळाट झालाय आणि या क्लासेसच्या माध्यमातून गोर गरीब जनतेच्या विद्यार्थ्यांना, ऊसतोड कामगारांच्या मुलांना या ठिकाणी या क्लासेस वाले मोठ्या प्रमाणामध्ये लूट करतायत. पैशाची ही लूट करत असताना यांच्यावरती हा मोठा अन्याय होत असताना कोणी एकीकडे बोलायला तयार नाही. राजकारणी शांत आहेत, समाजकारणी शांत आहेत, मात्र बीड मधील एक नेता राहुल आघाव या सर्व प्रश्नांवरती आता एक आंदोलन छेडत आहे. आता या सर्व प्रश्नांना राहुल आघाव हे आघाव स्टाईलने आता उत्तर देणार आहेत. आपल्यासोबत ऍडव्होकेट राहुल आघाव आहेत. आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत हे आंदोलन कशा प्रकारचं असणार आहे आणि कशा पद्धतीने या आंदोलनाच्या माध्यमातून मुलांना न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी राहुल आघाव करणार आहे. हे आंदोलन म्हणजे माझ्यासाठी नाही आहे, हे सामान्य ऊसतोड कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आहे. हे आंदोलन करताना खूप विचारपूर्वक काही निर्णय आले. अनेक गाव पातळीवरती सामान्य लेकरांचे प्रश्न जेव्हा माझ्या कानी आले तेव्हा मनाला कुठेतरी एक अशी वाईट परिस्थिती या बीड जिल्ह्यात निर्माण झाली की माझा ऊसतोड कामगार आज एक वर्षभर काम करतो, त्यावेळेस त्याला कुठेतरी त्याच्या एका वर्षाचं ज्यावेळेस ऊस तोडतो त्यावेळेस त्याला 1,00,000 रुपये एवढं मानधन त्या ऊसतोड कामगाराला मिळतात. परंतु आज ऊसतोड कामगाराच्या लेकराला ज्यावेळेस क्लासेस लावायचे असतात किंवा तो शिकून मोठं व्हायचं असतं त्यावेळेस आज 1,000 रुपये एका विषयाची 50-50, 60-60 हजार रुपये फीस त्याला मोजावी लागते. नोकरदार वर्ग आणि व्यापारी वर्ग ये ते फीस भरू शकतात, पण माझ्या ऊसतोड कामगारच्या लेकरांनी ही फीस भरायची कुठं असा मोठा प्रश्न माझ्या मनामध्ये आला. त्याच्यामुळे सर्व क्लासेसवाल्यांना मी विनंती करतो की तुम्ही ताबडतोब जे तुमचं योग्य ती फीस तुम्ही घ्या. व्यापारी वर्गात असेल नोकरदार वर्गाकडून तुमची जी आहे तुम्हाला फीस घ्यायची ती घ्या. परंतु जिथं माझा शेतकरी बांधवाचा मुलगा दिसेल, जिथं माझा गोरगरिबांचा मुलगा दिसेल त्याला 60% फीस त्याच्यामध्ये कमी करा. अन्यथा या जिल्ह्यामध्ये असं नवीन वातावरण छेडण्यात येईल, नवीन आंदोलन छेडण्यात येईल. आणि यासाठी आम्ही अहोरात्र काम करू. आणि जर क्लासेसवाल्यांनी हे केलं नाही त्याच्यावरती जो निर्णय घ्यायचा तो अंतिम निर्णय माझा पुढचा असेल. सध्या आंदोलनाची कशी दिशा असणार आहे आणि कोणत्या पद्धतीने या आंदोलनाची तुम्ही सुरुवात करणार आहात, कशा पद्धतीने तुम्ही प्रशासनाकडे ही मागणी मांडणार आहात आणि क्लासेसवाल्यांवरती ही जी फीस तुम्ही 60% मागणी करताय कमी करावी ही कशा पद्धतीने तुम्ही क्लासेसवाल्यांकडनं मागणी मान्य करून घेणार आहात? क्लासेसवाल्याची अवघ्या काही दिवसामध्ये मी पूर्ण जिल्ह्यातील जेवढे क्लासेसवाले असतील 11th-12th पासूनच्या MPSC UPSC पर्यंत या सर्व क्लासेसवाल्यांची शासकीय विश्रामगृहामध्ये अवघ्या काही दिवसामध्ये मी मिटिंग घेणार आहे. आणि ही मिटिंग ज्यावेळेस घेणार आहे ह्याची प्रत मी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे देणार आहे. आणि त्याच्यामधून जो योग्य निर्णय येईल ते विद्यार्थ्यांसाठी तो लाभदायक असेल आणि विद्यार्थ्यांच्या तो फायद्याचा असेल. तुमच्यासोबत या आंदोलनामध्ये या जिल्ह्यातील किती विद्यार्थी असतील, किती गोरगरीब जनतेचे या आंदोलनामध्ये कोणी श्रीमंत नसणार आहे. या आंदोलनामध्ये 18 जातीचा 18 पकड जातीचा माझ्या शेतकरी बांधवाचे हजारो विद्यार्थी हे माझ्या सोबत आहेत. सर्व खाजगी कोचिंग क्लासेसवाल्या सर्व आदरणीय सरांना मला विनंती करायची आहे की जी विद्यार्थ्यांची या जिल्ह्यात लूट होती आहे ती तात्काळ थांबवा, आणि जर तुम्हाला थांबवता येत नसेल तर आघाव स्टाईलने उत्तर द्यायला मला वेळ लागणार नाही. जय हिंद.